दरम्यान शिंदेगटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची शैलीच वेगळी आहे. बीकेसी मध्ये येतानाही त्यांनी एक अजब प्रताप केलाय. बांगर चक्कर डीजे सोबत घेऊन आले. आता बीकेसी मैदानामध्ये हा डीजे कुठे लावायचा याचा शोध ते घेतायत. मुळात राजकीय सभांमध्ये ऑडिओची सोय त्या त्या पक्षाने केलेलीच असते, त्यात आता बांगर आपला डीजे कुठे लावणार आणि तो कोण ऐकणार हा प्रश्न आहे. आणि यावेळी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी, पाहूया. आपल्या सोबत संतोष बांगर आहेत. साहेब, तुम्ही आज या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी आलेला आहात, पाहणी केली आहे, काय नियोजन आहे, काय पाहणी केली? हिंगोलीवरून जो डीजे आणलेला आहे तो स्टेजच्या समोर कुठं आपल्याला डीजे लावता येईल त्या पद्धतीची मी पाहणी केलेली आहे. अनेक दिवसापासून दसरा मेळावा चर्चेमध्ये आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर 51 फुटाची जी तलवार आहे ती सुद्धा ठेवली जाणार आहे, होलोग्राम लावलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांची ती खुर्ची ती सुद्धा चर्चेमध्ये आलेली आहे. आता तुम्ही म्हणता की डीजे सुद्धा लावायचा आहे, काय या डीजेवरती विशेष असणार? जो बाळासाहेबांचे विचार या अनेक वर्षापासून आपण ऐकतोय तेच विचार आज सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे आपल्याला सांगणार आहेत. तुम्ही आलेला आहात, तुमच्यासोबत अजून किती शिवसैनिक आलेले आहेत, कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी जमेल अशी एक चर्चा सुरू झाली, काय उत्तर द्याल? माझ्यासोबत हिंगोली जिल्ह्यावरून किमान 20,000 मला वाटते आपली संपूर्ण इलेक्ट्रिक मीडिया आपली जी मीडिया आहे ती मला दाखवत येते आहे. 20,000 वस्तुस्थिती, 2,000 लक्झरी बसेस आणि 2,000 फोर व्हीलर या सोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहत आहोत की तयारी झालेली आहे आणि या तयारीमध्ये आता एक वेगळं जे एक आकर्षण असणार आहे ते डीजेचं सुद्धा असणार आहे. हिंगोलीवरून हा डीजे आल्याचं सुद्धा संतोष बांगर यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.